कांदा लोणचं गुळ आणि मी जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त डाळ भात आणि त्या करपलेल्या पोळ्या हे मिळेल का तुमचं? तू मॅनेजर आहेस हा? कसं काय चाललंय खेळ हे हा? कसा सॉरी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकार उघड केलाय. मागच्या वेळी सुद्धा आमदार बांगर यांनी गैरप्रकार करणाऱ्या मॅनेजरच्या कानशिलात लगावल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. तसेच तथाकथित घरात बसून शहाणपणा शिकवणाऱ्यांनी आमदार बांगर यांच्यावर टीका देखील केली होती. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांच्या अधिकारांसाठी नेहमीच आक्रमकपणे भूमिका मांडणारे आमदार संतोष बांगर यांनी कुणाच्याही टीकेला भीक न घालता सर्वसामान्य कष्टकरी मजुरांना दर्जेदार भोजन मिळालं पाहिजे असं ठणकावून सांगितलं होतं. आज आमदार बांगर यांनी पुन्हा एकदा मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या जेवणाची चौकशी केली असता गाडीतील हेल्परनी मेन्यू प्रमाणे जेवण का नाही आणलं याबद्दल उडवा उडवीची उत्तरं दिली. यावेळी मेन्यू प्रमाणे जेवणामध्ये गूळ नव्हता, सलाडच्या नावाखाली फक्त गोबी चिरलेली दिसून आली, तसेच चपात्या या करपलेल्या होत्या आणि डाळीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. अशा प्रकारचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न गोरगरीब कष्टकरी मजुरांना देण्यात येत असून संबंधित गैरप्रकार करणाऱ्या आणि मेन्यू प्रमाणे जेवण न देता निकृष्ट अन्न देऊन गोरगरीब मजुरांच्या जीवनाशी खेळणाऱ्या मुजोर कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलंय. या सर्व प्रकारानंतर आमदार संतोष बांगर म्हणाले की दर्जाहीन जेवण देऊन संबंधित कंत्राटदार कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत. या सर्व प्रकारामुळे यापूर्वी देखील मी एकाच्या कानाखाली मारली होती, मात्र तरीही त्यांची मनमानी ही चालूच आहे. कष्टकऱ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कंत्राट रद्द करून थेट कामगारांच्या खात्यात पैसे टाकावे असं बांगर म्हणाले. अन्यथा आगामी काळात याहून तीव्र आवाज उठवण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. भाजी जर दिली तर त्या दिवशी आपण राईस देत नाही किंवा मग दोन नंबरचा मेनू फॉलो करतो. तुझ्या मेनूचा तुला मेनू मला व्हॉट्सअप कर. बरं चालतंय, या नंबरवर का? हा, ताबडतोब कर. किती असते? किती ग्रॅमची?